नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत चौडप्पा म्हणजेच फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील तुमचा लाडका भाऊराव। मित्रांनो, माझ्या खऱ्या आयुष्यात माझी जी मुलगी आहे तिचं नाव मी कसं ठेवलं त्याचा एक छोटासा किस्सा सांगतो। जेव्हा माझी बायको प्रेग्नंट होती तेव्हा सगळ्यांसारखीच आम्हाला पण उत्सुकता होती मुलगी होईल की मुलगा होईल। काही झालं तरी आम्ही तयार होतो, म्हणजे खुश होतो दोघी, आणि ठरवलं होतं की आपल्या नावातलं एक एक अक्षर, म्हणजे माझं नाव प्रशांत आणि बायकोचं नाव वर्षा, ह्यातलं एक एक अक्षर घेऊन नाव ठेवायचं। म्हणजे मुलगी झाली तर पियुषा किंवा प्रिषा असं, आणि मुलगा झाला तर प्रियांश वगैरे। आणि जेव्हा 15 जूनला माझी मुलगी झाली आणि सिस्टर तिला अशी कापडात गुंडाळून घेऊन आली माझ्यासमोर, तिला पाहिलं आणि तो अमेझिंग होता क्षण। आणि तिला पाहिल्या पाहिल्या मला एक नाव सुचलं आणि पक्क केलं ते म्हणा, बायकोला सांगितलं, आमच्या दोघांनाही ते आवडलं। आणि जेव्हा तिचं बारसं होतं तेव्हा बारशाला ते नाव आम्ही अनाऊन्स केलं आणि ते नाव होतं एंजल। सगळ्यांना असं झालं, अरे एंजल? सासू म्हणाली मला की तुम्हाला अंजली किंवा अंजल असं म्हणायचं आहे का, तर मी म्हणालो नाही, तिचं नाव एंजल। आणि खूप मस्त, आता माझी मुलगी 13 वर्षाची आहे, ती नेहमी मला थँक्स म्हणते, थँक्स बाबा मी माझं नाव एंजल ठेवलं, युनिक नाव आहे, सगळ्यांना ते खूप आवडतं। आणि शाळेत पण ते प्रसिद्ध नाव, मला अजूनही बरेच लोक विचारतात की तू लाडानी तिला एंजल म्हणतोस की खरंच तिचं नाव एंजल आहे, तर मी सांगतो नाही, तिचं शाळेतलं आणि खरं नाव एंजलच आहे। सो हा होता किस्सा माझ्या मुलीच्या नावाचा। पण आता आपल्या माऊचं बारसं आहे विलास पाटील, त्याच्या मुलीचं नाव काय ठेवणार आहे याची उत्सुकता तुमच्याबरोबर मला देखील आहे। म्हणून रविवारी बघणार आहे मी, रविवार 11 एप्रिल दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता मुलगी झाली होचा महा एपिसोड, तेव्हा तुम्ही पण आमच्यासोबत पाहायला विसरू नका। मुलगी झाली हो 11 एप्रिल दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता आपल्या लाडक्या वाहिनीवर स्टार प्रवाहावर। 2 तासाचा विशेष भाग 11 एप्रिल दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता।